नगरीला आपण द्यावं. त्याच्यामुळे माझं माझी अशी विनंती आहे सगळ्यांना की मी सर त्यांना सांगितलं की साधारणपणे सर्व समाजांना वाटलं पाहिजे की आपलंसुद्धा प्रतिनिधित्व आहे त्याप्रमाणे कार्यक्रम झाले पाहिजेत. आपल्यासुद्धा समाजाचं प्रतिनिधित्व आहे अशा प्रकारे त्या समाजातले जे काही साहित्यिक असतील त्यांची सुद्धा आठवण कशी ठेवली जाईल. कदाचित त्यांची छायाचित्रं लावली जातील, कदाचित काही गेस्टना नावं दिली जातील, परंतु त्याच्यावरून वादावादी कृपया नको हे सुद्धा आम्ही सगळ्यांना सांगितलं. आता हेच करा तेच करा हा हट्टाग्रह बरोबर नाही. नाशिकच्या अनेक कलाकार साहित्यिकांना आपल्याला संधी द्यायची आहे. त्याच्यामध्ये बालसाहित्याचा सुद्धा विचार व्हावा अशी सुद्धा कल्पना आलेली आहे. तर जास्तीत जास्त प्राधान्य त्यांना अर्थात आपण देणार. परंतु मी हे सुद्धा सांगितलं हे लक्षात ठेवा हे मराठी साहित्य संमेलन आहे आणि महाराष्ट्रातून देशभरातून लोक येणार आहेत. तर आपल्याला त्यांना अगोदर संधी देऊन त्यांना ऐकावं लागेल, पाहावं लागेल आणि मग बाकीच्या वेळेमध्ये जे आहेत आपले जे आहेत स्थानिक जे लोक जे आहेत त्यांनासुद्धा आपल्याला संधी देता येईल. त्या वाटत आहे आज पण पिंपरी चिंचवडमध्ये घटना आली, काल पण नाशिकमध्ये घटना झाली, ते आपल्याकडे. माझं म्हणणं एवढंच आहे की देशाच्या सीमेवरचे सैनिक जेवढे महत्त्वाचे की ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित राहू शकतो तेवढंच महत्त्व जे आहे राज्यांमध्ये शहरांमध्ये गावां पोलिसांचं आहे की त्यांच्यामुळे आपण शांतपणे झोपू तरी शकतो आहोत. आणि म्हणून काही त्यांच्याबद्दल जर काही तक्रार असेल तर ते त्यांच्या वरिष्ठाकडे करा, आमच्याकडे करा, आम्ही त्याची चौकशी करू. पण पोलिसांवर हात उगारणं याला कदापि मान्यता देता येणार नाही, ते अजिबात स्वीकार करता येण्यासारखं नाही. सांगतोय मी साहेब, यंदा देखील अनेक ही चर्चा होती साहित्यिक क्षेत्रात देखील. राजकीय हस्तक्षेप हा दरवर्षी चर्चेत होता. आपण आपल्या भाषेत देखील म्हटला की राजकीय हस्तक्षेपावरून वाद वगैरे करू नका. याकडे आता आमच्या दृष्टीने जे आहेत आम्ही सर्व सगळ्या पक्षाचे सगळे आमदार सगळे नगरसेवक आम्ही एकत्रित आहोत. कुणाला जर काही मतभेद असेल त्याने जरूर आम्हाला सांगितले, आम्ही त्यांचं ऐकायला तयार आहोत. परंतु एकाच पक्षाचं राजकारण घुसवण्याचा आमचा अजिबात प्रयत्न नाही. त्याच्यासाठी अनेक दिवस रात्र जे आहेत आमच्या आम्हाला पडलेले आहेत, अनेक मैदानं आमच्यासाठी आहेत, त्या ठिकाणी आम्ही आमचे ते प्रश्न मांडू. तर आज जे आहे आम्ही सगळे नाशिककर म्हणून काम करणार आहोत, एकत्रितपणे काम करणार आहोत. हे संमेलन होण्याच्या अगोदर आपल्याकडे म्हणजे शहरातून जिल्ह्यातून पूर्ण देशभरातून लोक येणार आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतील. शहरामधून काही आपल्याला बस सेवा जी आहे ती इथपर्यंत येण्यासाठी आपण बस सेवेला हिरवा कंदील देणार आहोत. हे बघा, ज्या संस्थांच्या बसेस आहेत त्या तर आपण आपल्या पाहुण्यांसाठी आपण घेणारच आहोत, संस्थाने त्या देऊ केलेल्या आहेत. परंतु शहराची सुद्धा बस सेवा सुरू होते का ते पाहावं लागेल. किंबहुना तसं जर होत नसेल तर हे एसटी परिवहन महामंडळाला सांगून एक ठिकठिकाण्यावरून बसेस सोडण्याची जी आहे ही सूचना तुमची जी आहे ती मी स्वीकारतो. आणि महत्त्वाचं म्हणजे अनेकांनी अनेक सूचना दिलेल्या होत्या, त्या सगळ्या सूचनांचा मी आदर राखतो. परंतु शेवटी जे आहे सर्वाधिक सूचना जी आहे ते आपल्या नाशिकचे ज्ञानपीठ यांना मिळालं आणि जे आपल्याला अतिशय आदर्श अशी असं व्यक्तिमत्व आहे कुसुमाग्रज यांचं नाव ह्या संमेलन नगरीस द्यावं असं सुद्धा सर्वांनी मते इथं ठरलेलं आहे. काँग्रेसला अडचणीत आणू पाहते, त्यामुळे वीज बिलाचा प्रश्न प्रलंबित आहे. आता असं आहे की मी मगाशी सांगितलं की आपला हा राजकारणाचा स्टेज नाही, तुम्हीच म्हणता राजकारणात आणायचं नाही, मग कशाला मला हे राजकीय प्रश्न विचारता तुम्ही. मला एवढंच सांगायचं आहे की काही नाही, शासन सरकार त्याचे मंत्री त्यातील पक्ष हे मजबूतीनं एकत्रित उभे आहे, एवढंच मला सांग. वीज बिलाचा प्रश्न होतो, वीज बिल कमी करण्यात येईल नंतर अशा प्रकारे की तुम्ही भरात नोटिसा दिल्या जात आहे एकत्रित सर्व. नाही, त्यांना आम्ही ते सांगितलं की थोडंसं सबुरीने घ्या. परंतु वीज बिल जे आहेत त्याच्यासुद्धा आपण कमी केलेलं आहे,
काही माफ केलेले आहेत, काही याच्यामध्ये आपण इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत आणि तेवढे पैसे आपण जेवढे भरू त्यातले जवळजवळ 60-70% पैसे परत जिल्हा आणि ग्रामपंचायतीला विजेसाठी वापरण्यासाठी परत येणार आहे. कारवाई करणं, त्याच्यानंतर त्याची पूर्तता झाल्यानंतर परत त्याला सहकार्य करायचं न करायचं ते अधिकाऱ्यांचा प्रश्न असतो. त्या एवढ्या सगळ्या प्रत्येक प्रश्नामध्ये मी काही लक्ष घालत नाही. हो हो, आज इथे असलेले जे लोक होते सर्व साहित्यिक सर्व यशोश्रेष्ठ सगळ्यांनी हात वर करून कुसुमाग्रजांच्या नावाला पाठिंबा दिलेला आहे. मी परत विचारलं कोणाला, कोणाचं दुसरं काय म्हणायचं ते सांगा. सैन आम्हाला सगळं मान्य आहे. शेतकऱ्यांना जवळपास 25 लाखाचं जे आहे तो तहसीलदारांनी कर दिलेला आहे, शेतसार जो आहे त्यांना दिलेला आहे 25 लाख रुपये, तुम्ही 8 दिवसात भरा अशा देखील त्या नोटीस बजावलेल्या आहेत शेतकऱ्यांना. माझ्यापर्यंत काय तक्रार आलेली नाही, पण मी त्या तक्रारीत लक्ष घालीन माझ्याकडे. साहेब प्रवीण दरेकर जे आहेत मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे त्या दारूच्या ज्या आहेत त्या मोगल दारूचे प्रकरण आले होते, त्याची 14 दुकानं सील केले होते, त्या आता परत सुरू करायची जे आहे ते आदेश दिले होते. मला त्याची काही कल्पना नाही, माझ्यापर्यंत ती काही माहिती नाही. ते जे जे काही संबंधित अधिकारी जे आहेत ते त्याच्याबद्दल निर्णय घेत असतात. पोलिसांचं कोरोनामुळे निधन झालेलं आहे, त्यांच्या कुटुंबाला गेल्या 5 महिन्यापासून पेन्शन मिळत नाही, अनुकंपाचा लाभ मिळत नाही अशा तक्रारी समोर येत आहेत. नाशिक शहरात जवळपास 4 ते 5 अशा घटना. ठीक आहे, अशा ज्या घटनांचा जो आहे तपास करून सर्व संबंधितांना त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देऊ. गेल्या सरकारने मला देखील खूप त्रास दिला होता. ठीक आहे ना, आता मी काय सांगत नाही, ते त्यांनी काय केलं तात्याराव लहान यांचं म्हणणं ते आता लोकांपर्यंत न्यायचं की नाही ते तुम्ही ठरवा, मी काय सांगू त्याच्यावर.